58 ग्रेडपेक्षा कमी खाणमालावर शून्य निर्यात कर आकारण्याची गोव्याची मागणी अखेर केंद्राने मान्य केली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं. केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत करत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले. आज केंद्र सरकारात काल काढलेल्या नोटिफिकेशनाखातीर म्हणजे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी, ऑनरेबल होम मिनिस्टर श्री अमितभाई शाह आणि फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी हांकां धन्यवाद म्हणपा खातीर आज हांगासर आसा. खास करून आमी एक्सपोर्ट ड्युटी ऑफ द आयर्न ओर स्पेशली द 50% वीच इज तांच्यांनी नोटिफिकेशन 21 मे 2022 जे नोटिफिकेशन काढलेले आणि बिलो 58 ग्रेड आयर्न ओर जे आसा आणि पी गायन्स हांकां दोघांक 50% ऑफ द एक्सपोर्ट ड्युटी लायिल्ली. आमी 22 मे 2022 हाका होम मिनिस्टर, पीएम आणि एफएम या तिघांक लेटर धाडून दिले आणि त्यांनाच्यान कंटिन्युअसली त्यांना रिक्वेस्ट केली की जे नोटिफिकेशन काढला आयर्न ओर आणि पी गायना खातीर ते नोटिफिकेशन फाटी घेऊचे. जे नोटिफिकेशन फाटी घेणं झालं त्याचा इम्पॅक्ट म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गोयचेर जातलो. कारण ओवरऑल त्याच्या खातीर फाटलो सगळो जे किती आम्ही एक्सपोर्ट केला म्हणजे 27 ई ऑक्शन्स आम्ही केली भितरल्यान 16 मिलियन्स ऑफ द टन्स आम्ही 7 ते 8 वर्षांक आम्ही एक्सपोर्ट केलो आणि वीच इज अगेन बिलो 58 ग्रेड आणि ताकाच लागून आमकां ते करप शक्य जाल्ले. कारण हो एक्सपोर्ट ड्युटी जर लायली आसत जाल्यार हो 16 मिलियन टन ओर कोणूच भरपा नाशिल्लो. अजूनही बी एडिशनल देर इज अन अप्रॉक्सिमेटली 20 मिलियन ऑफ द आयर्न ओर जो आसा अप्रॉक्सिमेट परत सांगता इट इज नॉट फिक्स वो अवेलेबल आसा आणि तो आमकां ई ऑक्शन आसतले वेगवेगळ्या माध्यमांतल्यान ऑक्शन करपाचो आसा. म्हणून आमकां ही 58 ग्रेडचेर जी एक्सपोर्ट ड्युटी लायिल्ली पळय न्ही ती फाटी घेवपाक जाय आशिल्ली. सो वन्स अगेन थँक्स फॉर अवर सेंट्रल लिडरशीप ऑनरेबल प्रायम मिनिस्टर, होम मिनिस्टर आणि हाज्या खातीर हांव धन्यवाद म्हणटा की काल त्यांच्यानी 18 नोव्हेंबर हाज्या दिसा जे नोटिफिकेशन काढले ह्या नोटिफिकेशनातल्यान आमकां आयर्न ओराचेर लायिल्ली एक्सपोर्ट ड्युटी फाटी घेतली. खास करून पीक आयर्नाचेर लायिल्ली एक्सपोर्ट ड्युटी जी आसा फाटी घेतली. एक्सपोर्ट ड्युटी पीक आयर्नाचेर लायल्ल्या कारणान पीक आयर्नाचो सेल जो आसा पळय न्ही होय कमी जाल्लो. तांकांय सेल नाशिल्लो त्या खातीर आंबोण्या सारकिल्लो आमचो एक फर्नेस हे तांकां बंद करचें पडिल्लें. सो डॅट अगेन दे विल रिस्टार्ट दॅट पीक आयर्न फर्नेस हे ते परत एकदां सुरू करपाक शकतले. सो गोंयातले परत एकदां ऑक्शन प्रोसेस सुरू जाल्ल्या कारणान आमकां मायनींग एक्टिविटी सुरू करपा खातीर खूब व्हडलो स्कोप आसा. गोंयच्या इकॉनॉमीच्या दृश्टीन, गोंयच्या आयर्न ओर मायनींगच्या दृश्टीन हो केंद्र सरकारान घेतलेलो निर्णय खूब व्हडलो निर्णय आसा आनी ताच्या पासून खूब व्हडली रिलीफ ही आयर्न ओर इंडस्ट्री जी आसा, मायनींग इंडस्ट्री खूब व्हडली रिलीफ मेळिल्ली आसा. त्या खातीर समेस्त गोंयकारांच्या वतीन कंटिन्युअसली फाटल्या म्हणजे 6 महिन्यांक हांव हे फॉलोअप करतालो आणि खास करून पहिले लेटर त्यांना बरोवपी हाऊच आशिल्लो ते म्हणून बाकीचे मागीर 2-3 मुख्यमंत्र्यांनी त्याच्या खातीर बरयले. पण हेजो मेजर बेनिफिटूय तसो आमच्या स्टेटीक जातलो कारण आम्ही रोखडेच आताय बी कोणी ई ऑप्शन घेऊन दौरला ते परत एकदा एक्सपोर्ट करपाक सुरवात करतले आणि आम्ही ई ऑप्शन प्रोसेस जो आसा तो परत रिस्टार्ट करतले जेणेकरून आम्ही जो लीजान परत आउट ऑफ द लीज जे ज्या जाग्यार ऑप्शन करपाक मेळटा तो सगळो ओर जो आसा हे ऑप्शन करतले. आणि म्हाका दिसता परत एकदा मायनींग ऍक्टिव्हिटी फुल फॉर्मात सुरू जातले. त्या खातीर कालचे नोटिफिकेशन हे आमच्या नुसार खूप महत्वाचे आशिल्ले. ऑप्शन सोडून किती खनिज साठा अजून पर्यंत शिल्लक आहे? नाही हांव खनिज साठाचेर उलयना. हांव जे ऍट प्रेझेंट ओर जो अवेलेबल आसा एक्स्ट्रॅक्टेड ओर जो अप्रॉक्सिमेटली 20 मिलियन ग्रेड किती विच इज ग्रेड बिटवीन फ्रॉम द 45 to 58 पर्यंत 55 पर्यंत ऍक्च्युली इट इज नॉट 58 55 पर्यंत.